दरवर्षी आम्ही गणपती बसून टाळ्या वाजवून प्रसाद खाऊन घरी न जाता दरवर्षी आम्ही काही ना काही संदेश या ठिकाणी देत असतो. जसं की कुलदीप शिंदे आणि अविनाश वीर सध्या पुण्याला आहे, त्याच्या संकल्पनेनुसार आम्ही त्या ठिकाणी एका मुलीबद्दल जी मुली आपण समाज म्हणतो मुलगाच पाहिजे मुलगाच पाहिजे, तर आम्ही तसं बॅनर लावलंय. मी असताना चांगली वाटते ना, पण आपण माझी हत्या का करता काका? तुम्ही अशा लोकांना समजून सांगा ना. भेटाल काका, सांगता का? हो भेटाल काका. पाटील काका, मी असताना चांगली वाटते ना, पण आपण माझी हत्या का करता काका? तुम्ही अशा लोकांना समजून सांगा ना. आपण आपला आवाज हजारो मुलींचा प्राण वाचवू शकतो. लेख वाचवा, देश वाचवा, जोरात काय झाले पाहिजे हरिओम गणेश मंडळ. माझी संकल्पना 2 वर्षापासून होती, पण म्हणलं आपल्याला कोणी बोलू देत नाही, यावर्षी उपाध्यक्षपद या ठिकाणी मला दिलं. म्हणलं या सरकार तरी आपल्याला काही मदत करत नाही, पण गणपती बाप्पा पशी आपण साकडा घालून या प्रश्नांमध्ये आपण जर प्रश्न आपले सोडवू शकलो तर या ठिकाणी आपण छोटे छोटे पोषण टाकले. हे देवा शेतकऱ्यांच्या पिकाला चांगला हमीभाव मिळू दे. हे देवा या महाराष्ट्रातील गॅस इंधन दरवाढ इंधन दरवाढीचा कोणाला भाव माहिती का गॅसचा? हा बघा, महिलांना माहिती पण पुरुषांना पोरांना गरम गरम पोळ्या लागतात भाजी खायला, आणि तर त्याला भाव माहित नाही. तर शेतकऱ्यांना पिकाला हमी मावी होते. आताच मी एक तुर्तास माझा 18 वर्ष कम्प्लीट झालंय, मी कागदोपत्री शेतकरी झालोय. गावाकडे जाऊन ते पेजवर पाहिलं तर दिसतं हमीभाव 5 काहीतरी असतील. विमा कोणाला 5 रुपये, कोणाला 1000 रुपये, कोणाला 500 रुपये, ज्या ठिकाणी 50 ते 1 लाख रुपयेपर्यंत मिळायला पाहिजे होता. हे देवा महाराष्ट्रातील पेट्रोल व डिझेल दरवाढ कमी कर. जिथून आपल्या MIT कॉलेजला देवगिरी कॉलेजला जायला जे पेट्रोल लागतं आपल्याला 80 ते 90 रुपये. मी तर नरेंद्र मोदींना शुभेच्छा देईन की 100 रुपये 100 ही गाठा या ठिकाणी. जसं सचिन तेंडुलकरनी 100 सेंचुरी पूर्ण केली होती ना, तसं तुम्ही 100 ही गाठा. हे देवा या सरकारला सद्बुद्धी दे. हे देवा या देशात महिलांना सुरक्षित ठेवे. जसं राजगुरुनगरमधील महिला सुरक्षित बेरोज दाखवू, महिला सुरक्षित आहेत का आपल्या एरियामध्ये? तसं बाकीच्या एरियामध्ये नाही म्हणून तुम्ही मेन्शन केले तर. हे देवा समाजातील जातीवाद दूर कर रे. हा मराठा, हा कुणबी, हा जय भीम, हा कोणी, हा कोणी मुस्लिम, या ठिकाणी मुस्लिम बांधव सुद्धा येतात आमच्या ठिकाणी. जातीवाद तो दूर केला पाहिजे या सरकारने, या समाजातील लोकांनी प्रत्येकाकडं एक समान विचाराने बघितलं पाहिजे. हे देवा संभाजीनगरचा कचरा प्रश्न दूर कर. आता तुम्ही म्हणता संभाजीनगरमध्येच कचरा आहे, संभाजीनगरमध्ये कचरा नाही, तुमच्या घराघरात कचरा आहे. तुम्ही गणपती आले की साफसफाई करता, पण वर्षभर जर साफसफाई केली नाही तर गणपती त्या ठिकाणी तुम्हाला आशीर्वाद देणार नाही. तर प्रत्येकाने आपल्या आपल्या घरामध्ये एक कचरा प्रश्न कसा सॉल्व्ह केला पाहिजे माहिती का? 2 कचऱ्याच्या पेट्या केल्या पाहिजे त्या ठिकाणी, एक सुका कचरा आणि एक ओला कचरा. नाही आता कचरा टाकतो तुम्ही नंतर बोंबला बसला. हे शिवसेनेचे सरकार 25 वर्षाचं सरकार आहे, पण काही स्वच्छ करत नाही. घरापासून आपण त्या ठिकाणी केली पाहिजे. तर अशा मी 7 संदेश या ठिकाणी केलेले आहेत. प्रत्येकाने वाचून या ठिकाणी जावे, प्रसाद सगळ्यांनाच मिळणार आहे. बोलण्याची संधी दिली, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.